नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शेती गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून गोरा सिंग गंगानगर राजस्थान यांच्याकडील एचएफ गाय पाहणार आहोत. मित्रांनो, समोरील व्हिडिओमध्ये जी आपल्याला गाय दिसते आहे ती एका वेळेस म्हणजे एका दिवसाला 30 लिटर दूध देते आणि या गायीची किंमत यांनी 80 ते 90 हजार फिक्स केलेली आहे. तर मित्रांनो, या किमतीमध्ये ज्यावेळेस आपण व्यवहार कराल त्यावेळेस निश्चित किमतीमध्ये कमी होऊ शकते. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करावं लागेल आणि जर का आपल्याला जास्त प्रमाणात गायी हव्या असतील तर निश्चित आपण त्यांच्या शेडला भेट द्यावी लागेल. मित्रांनो, जर का आपल्याला अशा प्रकारच्या जास्त प्रमाणात गायी हव्या असतील तर आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या शेडला जाऊन भेट देऊ शकता. निश्चितच आपल्याला तिथे राहण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच मित्रांनो, ज्यावेळेस आपण या गायी खरेदी कराल त्यावेळेस या गायींचं 2 ते 3 वेळा दूध काढूनच खात्री करून आपण गायी घ्यायच्या आहेत. कारण मित्रांनो, जर का आपण एखादा व्यापारी किंवा कोणीही आपल्याला सांगत असेल ही गाय एवढे दूध देते, परंतु मित्रांनो त्याची खात्री करण्यासाठी आपल्याला दूध काढूनच तेही 2 ते 3 वेळा पाहावे लागेल. त्यानंतरच मित्रांनो 100% खात्री होते. तर मित्रांनो, जर का आपल्याला या पद्धतीच्या गायी हव्या असतील तर निश्चित आपण गोरा सिंग यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि यांच्याकडून अशा गायी घेऊ शकता. मित्रांनो, राजस्थानमधून गायी घेतल्या तर निश्चित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायद्याचे आहे. कारण मित्रांनो, महाराष्ट्राचं तापमान आणि राजस्थानचं तापमान जवळजवळ सेमच आहे. तर मित्रांनो, या उष्ण वातावरणामध्ये या गायी सेट झालेल्या असतात. अशा गायी घेतल्या तर निश्चित आपल्या ज्यावेळेस शेडवर येतात त्यावेळेस जे दूध तिथे देतात, जेवढे दूध राजस्थानमध्ये देतात तेवढेच दूध आपल्या महाराष्ट्रामध्येही देतील. तसेच मित्रांनो, ही जी समोरील जर्सी आहे ती आपल्याला साधारणतः 45 ते 50 हजार रुपयेमध्ये मिळेल. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओच्या खालीच एक लाल बटन सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा आणि त्याच्याच पुढे एक बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून येणारे असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.